आपल्यासाठी करतात मेक्सिकन राईस. आपण आता भात शिजवायला ठेवून भात शिजवायला ठेवून दिलेला आहे. बर, आणि एव्हाना तो निवला असेल. बर, तर आता त्याचं टेम्परिंग आपण तयार करणार, ज्याला आपण म्हणतो फोडणी टाइप. आपण एक फ्राईंग पॅन घेतलंय, ते तापल्यानंतर थोडं आपण त्याच्यात तेल घालू. तेल तापलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये आधी घालू हिरवी सिमला मिरची. हिरवी सिमला मिरची. हे जेव्हा टेम्परिंग तयार होतं ना, छान दिसतं, कलरफुल दिसतं सगळं. बरोबर, त्याच्यावर आपण घालू येलो सिमला मिरची. थोडं परतून घेऊया. पुढे काय? आता याच्यात आपण पनीर घालू. हे मी मलई पनीर घेतलेलं आहे. तुम्ही साधा पनीरही घेऊ शकता. मगाशी जे हर्ब्स आणि जे स्पायसेस आपण ह्याच्यामध्ये घातले भातामध्ये कुकरमध्ये जेव्हा घातले, आता ह्याला सुद्धा थोडंसं तेच परत घालायचं वापरायचं. कारण जेव्हा आपण ही फोडणी देऊ ना, जेव्हा हे टेम्परिंग देऊ, तेव्हा तो जो फ्लेवर आहे तो व्हायब्रंट असायला पाहिजे. अजून डॉमिनंट फ्लेवर ह्याचा असला पाहिजे. बरोबर, थोडस वरण आपण त्याच्यामध्ये भातामध्ये मीठ घातलेलं आहे, पण तरी ह्याच्यात थोडं वरण भरभरूया. टोमॅटो केचप घालू. तुम्हाला आवडतो ना हा राईस? हो, आवडतो ना. आता हे टेम्परिंग चालू झालेलं आहे, आपलं शिजून झालेलं नाही, ते गार्निशिंगला आपण करून ठेवलेलं आहे. झालं का तयार? हो, हे झालं. आता आपण हे बनवलेल्या शिजलेल्या आपल्या ब्राऊन राईस मध्ये हे आपण मिक्स करणार आहोत. मेक्सिकन राईस साठी लागणार हा राईस आणि हे टेम्परिंग तयार आहे. हो, काय करायचं आता पुढे? आता हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आता आपण हे सर्व्हिंग बोल मध्ये काढूया किंवा प्लेट मध्ये, आणि सर्व्ह करताना त्याच्यावरती चीज थोडस खिसलेलं हे आपण गार्निशिंग साठी. वा वा, फॅन्टॅस्टिक. खूप छान त्याचा सुगंध दरवळतोय. पटकन तुम्ही लिहून घ्या मेक्सिकन राईस साठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. मेक्सिकन राईस साठी लागणार साहित्य: 2 तास भिजवलेला ब्राऊन राईस, कापलेली लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, पनीर, किसलेलं चीज, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, चिरलेलं लसूण आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेलं लसूण, कांदा, टोमॅटो, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून नीट परतून घ्यावं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन राईस, चवीनुसार मीठ आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्याव्यात. फ्रायपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची घालून चांगली परतून घ्यावी. सिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, आवश्यकतेनुसार मीठ आणि टोमॅटो सॉस घालून पुन्हा परतून घ्यावं. हे मिश्रण शिजवलेल्या ब्राऊन राईस वर घालून सर्व मिश्रण परतून घ्यावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये चीजची सजावट करून मेक्सिकन राईस सर्व्ह करावा. मेक्सिकन राईस साठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच. आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. हा कोण करणार आहे? हा पण मीच करते. तुम्हीच का? बरं, हरकत नाही. या पदार्थाचं नाव काय? ह्या पदार्थाचं नाव आहे स्प्राउट्स सोया पुलाव. बरं, स्प्राउट काय म्हणाल? स्प्राउट्स सोया पुलाव. साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. हा शिजवून घेतलेला तांदूळ, मोड आलेले आणि उकडून घेतलेले मूग मटकी, सोया चंक्स, टोमॅटो, कांदा, तमालपत्र, जीरं, हे काश्मीरी लाल मिर्च पावडर, धनिया जिरा पावडर, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. स्प्राउट सोया पुलाव साठी लागणारं साहित्य पाहिलं. हो, ती पहिल्यांदा काय करायची? आपण थोडस कढई मध्ये तेल घालूया. आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालू. बर, जिरं थोडं तडतडल्यानंतर हा बारीक चिरून ठेवलेला कांदा. बर, हा कांदा आपल्याला गुलाबी सर परतायचा आहे. बर, परतून झालाय कांदा. हो, आता हा गुलाबी सर झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालूया. बर, आता आपण परतूया चांगला कांदा आणि टोमॅटो. कारण कुठल्याही डिशला ना, अशा प्रकारच्या डिशला जेवढं कांदा टोमॅटो जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी तुमची डिश जास्त सक्सेसफुल होते. कळलं का तुम्हाला? मूलमंत्र मिळालेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये हो परतून झालंय. आपण थोडं तमालपत्र घालू याच्यात. जरा मसालेदार आहे ना? हो, ही जरा स्पायसी डिश आहे. बर, आता ह्याच्यात आपण हळद टाकू. बर, आपण आता धणा पावडर टाकली. हा, धनिया जिरा पावडर टाकली आहे आणि हळद टाकली आहे. हे काश्मीरी लाल मिर्च रंगासाठी. बर, आणि आलं लसूण पेस्ट आणि मिठाई पडलं. हो, काही हरकत. हो, काही हरकत नाही. पडलं तरी काही हरकत नाही. मीठ चुकून पडलंय पण त्याची गरज आहे, लक्षात ठेवा. आता हे कांदा आणि टोमॅटो तेल सोडायला पाहिजे. मग आता या कांदा टोमॅटोला तेल सुटायला थोडा वेळ लागेल.
किती वेळ? एक 2 ते 3 मिनिटं.